तेव्हा तुम्हाला म्हणजे तो जो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल ना त्या त्याच्यामुळे मी व्लॉगिंग स्टॉप केलं म्हणलं. अरे हे बघा आलो आम्ही संपूर्णच्या बाजारात तोंडली खातो तू करता येते का पण लय वार लागतो लय वारला. नमस्कार मित्रांनो, आपल्या अतुल शेडगे व्लॉग्स चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल दाबून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल. चला तर मग सुरू करूया. तर फायनली दिवस आलेला आहे बांगलण्याचा. बांगलायला सुरुवात केली आई काकी आणि अजून कोणतरी आहे तिकडनं भांगलं ते. आणि बघा इथं पाणी सोडलं बघा आता आम्ही. पाऊस तर पडतोय जोरातच पण जरा पाणी पण सोडलं कसं रिपरिपीत होतं चांगलं. तिथं वरती आहे ना भरपूर लोकांचं झालं आहे बांगलून तर त्यासाठी पाणी असं खाली 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 सोडत सोडत जातात. आता बघा कसं पाणी. तुम्ही एखादा व्हिडिओ बघितला असाल ना अगोदरचा तेव्हा तुम्हाला म्हणजे तो जो व्हिडिओ जर तुम्ही बघितला असाल ना तेव्हा तुम्हाला समजलं असेल की ही जमीन कशी आणि आत्ताची जमीन बघा कशी पूर्ण असं पाणी जोरात चाललं. आणि भरपूर दिवस झालं म्हणजे एक आठवडा झालं की कंटिन्युअस पाऊस येतो त्याच्यामुळे पाण्याचं काही चिंता नाही आहे. आता बघा तिकडं बांगलं जाते. आता मी गेलो असतो तिकडं पण नको म्हणलं कसं कुठं तिकडं राम जाता चिखलातनं जायला लागते परत हातपाय दुबा पावसाने लय वैताग आणलं आहे बापरे. पाऊस आता नको 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 झालं आहे बघा. आता पाऊस गेला ह्याच्या आधी एक 15 मिनिटं आधी एवढा जोरात पाऊस पडत होता ना धाड 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 आई आवाज ऐकत होता ऐकी त्याच्या. आता बघा परत बारीक 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 पाऊस यायला लागला वैताग आणल्या पावसाने माहिती आहे शब्द. आता भरपूर अशी कामं अशी ही पेंडिंग आहेत जरा बघूया जाऊया. प्रिंटआउट मारायच्याच जरा डॉक्युमेंट एका ठिकाणी सबमिट करायच्यात. तर बघा आता प्रिंटआउट मारायला मला 1-3 किलोमीटर लांब जायला लागणार गाडी घेऊन. 2 रुपयाच्या प्रिंटआउटसाठी 20 रुपये खर्च करायला लागतात बघा. इथं शहरामध्ये असतो तर पटकन झेरॉक्सवाले असतात तिथं पटकन जाऊन झेरॉक्स किंवा नाही प्रिंटआउट मारू शकतो. पण आता कसं आता मला इथनं जायला लागणं महिंद्यातनं जायला लागणं सनबुरात. सनबुरात जर असलं प्रिंटआउटचे म्हणजे ते एक फोटोग्राफीचं एक दुकान आहे काय म्हणतात त्याला हां फोटोग्राफीचंच म्हणते त्यांच्याकडे आहे झेरॉक्स आणि प्रिंटिंगचं सगळं हे किती पैसे घेतात काय माहिती. परत इथनं तिथपर्यंत जायचं म्हणजे आपल्या गाडीचं पेट्रोल हे गावाला राहून बघा हे पण प्रॉब्लेम्स चॅलेंजेस प्रॉब्लेम नाही म्हणतात चॅलेंजेस. ठीक आहे आता जाऊया. मग आपली ओला घेऊन जायची होती पण तुम्ही बघता पाऊस येतो जोरात परत डॉक्युमेंट भिजतील आपण पण भिजाल सगळे कपडे भिजतील तर त्यासाठी बघूया आता जीप वगैरे काहीतरी करूया ॲडजस्टमेंट काहीतरी जाऊया. चाललं आता ट्रिप इथं आपल्या सनबूरमध्ये. डॉक्युमेंट तर सगळे मोबाईलमध्ये घेतलेत आता जाऊया. काय बघा आता हे असं आता घेऊन जाऊया आपली जीपच. हे वॅगनार घेऊन जायचं होतं परत नको म्हणलं जीप पण जरा चाललेलं पाहिजे ना हे बाकी धुवायची अजून भरपूर लोकांना शिव्या घालत असतील म्हणतात की चाललं आहे काय गा धुवा नका झालं आहे गाडी अहो बघता लय टाईमच नाही अहो कंटिन्यू. आता बघ शनिवारी आहे भयंकर सुट्टीच आहे मला त्यावेळेस एक चांगल्या मशीनने किंवा बघू ट्रॉलीला पण पाहिजे और हे काय झालं याच्यात का मासे विसरले का नाही 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 हे बघ हे मला वाटलं मासे आहेत. आता ट्रॉलीला पण काय करायचं माहिती आहे का इथं खाली एक दगड होतो तर खाली पडला बघा ट्रॉली आता काय होईल उगाच मच्छर बिच्छर व्हायचे इथं गाणे साचून ट्रॉली पण धुवायचे ट्रॉली पण बघा कशी झाली. डॉक्युमेंट सगळे साईन केले साईन म्हणजे प्रिंटआउट मारला आता साईन करून पाठवायचं वगैरे इथं सगळं पडलं आहे सगळं लय बेकार सगळे फोटो बिटो एकदम व्यवस्थित लागतात त्यासाठी जरा मला अगोदर वाटलेलं की फोटो हे पुण्यातनं काढावे पण त्यांना तिथं सांगितलं की अशा या प्रकारचे फोटो पाहिजे
अपकमिंग व्हिडिओमध्ये तुम्हाला समजून जाईल की कशाबद्दल मी बोलते. तर हे बघा, बिल्डरच्या घराच्या इथं झाड आहे, पेरू तोडत होतो. तर हे बघा, मालक आले, आम्हाला पेरू तोडून देणं झालं. आले आले आले, उठलीच मग तू? कोण आहे बा? कोण आहे? बघते की नाही टी व्ही तुम्हाला? आपण याला कुठं बघतो? कुठं बघतेस? कुठं बघतो आपण? काका कुठं दिसतो आपल्याला? दवाखान्यात. मी दवाखान्यात डॉक्टर झालो मी. हाय, पुढचा दिवस झालं काय माहिती आहे का? काल गावामध्ये एक जण वारले, त्याच्यामुळे मी ब्लॉगिंग स्टॉप केलं. म्हणलं बरोबर वाटत नाही, बस गावामध्ये काहीतरी झालं आहे, दुखत असं सिच्युएशन झालं आणि त्याच्यामध्ये आपण येड्यासारखा कॅमेरा घेऊन फिरतात, तर त्यासाठी मी कॅन्सल केलं. त्यासाठी काल हा ब्लॉग आला नाही, ब्लॉग शूट करून ठेवलेला, पण निम्मा शूट करून ठेवलेला, पण नंतर म्हणलं नको तर तोच ब्लॉग हा कंटिन्यू करतो आहे. आता बघा, जसं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, शेट आलेत, तर शेटच्या घरामध्ये नाही भाजी. तर भाजी घ्यायला आम्ही चाललो होतो. यो मला भाजी घ्यायची होती, म्हणलं बेस्ट डेबेवाडीत नवी घेऊन लास्ट सनपूरचा बाजार आहे. तर म्हणलं चल, म्हणलं सनपूरच्या बाजार, तर निघालेला. तुम्हाला माहितीच आहे आपल्याला कंटेंटची, आपण कंटेंटसाठी आपण हवरट आहे. तर आम्ही आता निघालो तिकडंच. बिल्डर गाडी दाखव रे, एक गाडी बघा, कीलेस गाडी, कीलेस. याला गाडीला चावी नाही बरं का? हे फोर व्हीलर चालत लोक, काय काय टेक्नॉलॉजी आणली आहे लोकांनी बघा. फक्त खटक चालू करायचं, चावी जवळ ठेवायची, चावी फक्त खिशात. फोर व्हीलर सारखंच आहे ना? अरे काय मुतोय का मागं बसून? हे बघा, ए चल उतर, ओम बॅग भर जा, बॅग भर जा. अरे बॅग भर, चल पुण्याला थांबरे, थांबा बस. ते चला, हे मागचं हे आहे ना लय मोठे, जरा छोट्या माणसाचा माझ्यासाठी एवढे छोटे लेवन केली, असा बडा गाडी अच्छा नाही आहे ना, गरीब गरीब ओंकी गाडी. अरे याला पुढं होते, पुढ स्टेप नाही वाटतं इथं. काल आपण बघा ह्या स्पॉटवर होतो, ह्या स्पॉटवर म्हणजे पेरूच्या स्पॉटवर. पेरू काय एवढे काय पिकलेले नाही, ते बघा कसे झाले पेरू. हे बघ, हे सगळे हिरवे हिरवे आहेत. अरे काही होईना झाले, कडक आले. कडवे हा जो आहे ना, आतमध्ये लाल होतो पेरू. टाईम लागणार माझ्यामध्ये, अजून गणपती जास्त पिकतील, पिकलेला एक पण नाही घावलेला. हे बघा, आलो आहे आम्ही सनगुरच्या बाजारात. एवढाच असतो सनगुरचा बाजार बरं का, इथनं सुरुवात. कसं होलं असून? 100 रुपये किलो. हे द्या की बटाटे, द्या बटाटे कसे पाव, द्या एक किलो द्या. अरे एवढाच असतो बाजार इथं. लिंबू, लिंबू घेऊ काय आहे कसा पावशर? 20 रुपये पावशर. आलं द्या, आलं पिशवी नाही आलं, आलं का सर? 10 द्या. हे बघा, हा आयटम लय दिवसात नाही बघितले. तोंडली आजी घेऊ काय विचारलेलं बरं. जुने दिवस आठवले बिल्डर. बिल्डर तुझ्या घरी झाड आहे तोंडलीचं? काय घेतलं दाखव बिल्डर? काकडी. ते नाही, ते नाही. हा कशाला घेतले? 20 चा मासळ. बाय बिल्डर, मासळ घ्यायची.
खातो तू करताय का पण अरे लय वार लागतो लय वार लागतो अरे वाईज घेऊ तो आयटम आपल्याला ह्याच्यात बनवायला लागला आधी डिझर्ट ठेवायला लागतो आजी कसं बनवायचं आहे योगा म्हणतो पाण्यात टाकायला लागतं असं कडक आहे मासोळी मासोळी आहे ना आम्हाला नाही आहेत बनवत आमच्या बायका नाहीत घरात वाटला हो बायक कोणी काय सांगितलं गोबीचा गड्डा दुकान आहे बघा दुकानाच्या पुढे या बघा एवढंच बाजार असतो लहानपणी ना तुला मोठा बाजार असायचा इथपर्यंत असायचा इथनं खाली त्या कमानीपर्यंत असायचं सगळं बिल्डर आपली BMW सुरू करा किलेस गाडी बिल्डर म्हणतो एका दिवसात आलाय काल रात्री लगेच तो कसं काय काळा झालास हे बघा इथं मामांच्या दुकानात आलेलो वडापाव खायला ते बघा आमचे गाववाले भेटले मातने आहेत मातने दुकान आहे ना त्यांचंच आहे नवीन डेमो दाखवत होते आपल्याला असं वाटतंय ते ट्रान्सफॉर्मर मी बघतोय ऐक हे वेगळं झाला इकडून वेळचेलो हा मस्त आहे गव्हर्नमेंटकडून आहे ना हे गव्हर्नमेंटचं नाही हे दुसरं आहे 50 किलोमीटर जाते ना एका ह्याच्यात 3-3.5 तास लागतात 1,15,000 कुठं कराडमध्ये घेतली मग मुंबईवर नाही इकडे आणते हे सगळं त्यासोबत भेटतं का हे मस्त आहे भारी आहे बघा 2 मिनिटात जोडता येत आहे ना परत जोडतात हे पुढे बॅटरी सुपर सिम्पल हे काय ब्रेक आहे काय हो ब्रेक हे काय हे काय केलं तुम्ही ब्रेक आहे पाय मागच्या ह्याचं वय मागच्या व्हीलचेअरचा पुढे रिव्हर्स पण होती ना आमच्या ओलासारखी रिव्हर्स आणि पुढे पुढे जाते रिव्हर्सला पण अशीच मोठी आहे करायची काय काशी सेम सेम फक्त बटनावर आहे चांगलं आहे हां चल आता आम्ही आलो आहे घरी बघू संध्याकाळी आमचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे बिल्डरचा आणि माला बघूया कसं एक्झिक्यूट होते बाकी काल व्हिडिओ न आल्याबद्दल क्षमस्वा काय चांग बरं वाटत नाही बस एवढंच तुम्हाला सांगू इच्छितो आणि मला ते काय असं म्हणतात नाही एवढं काही हेच नव्हतं म्हणजे दुःखद घटना होती त्यासाठी आपण काही व्लॉग केला नाही त्या भेटूया डायरेक्ट आता पुढच्या व्हिडिओमध्ये असं जर व्लॉग नाही आला ना तर तुम्ही समजून जावा की काहीतरी घटना घडली ते भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये हे बघा आमची गँग बघा काय रे माती काय तर चला घरात Things can go wrong. You go, you go. We're better off tomorrow, but who knows? Who knows if we get joy or sorrow?